मराठा आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या आंदोलनानं उग्र स्वरूप धारण केलंय. मुख्यमंत्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेस येणार म्हटल्यानंतर सोलापूर जिल्हा हा आंदोलनाचा केंद्रबिंदू राहिला. रविवारी आंदोलनाचे पडसाद कायम होते. मंगळवेढा बार्शी तालुक्यातून एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली. दरम्यान सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची गाडी अडवून त्यांना घेराव घालण्यात आला. मंत्रीगणांनी मराठा आरक्षणाबाबत आश्वासन देतानाच मराठा समाज बांधवांची तीव्र प्रतिक्रिया पाहून मुख्यमंत्र्यांनी आपला दौरा रद्द केल्याचं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं. विठ्ठल रुक्माईच्या पूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्यानं मराठा आंदोलकांनी त्यांना रोखण्याचा इशारा दिला होता. त्यांना कदापिही पूजा करू दिली जाणार नाही असाही पवित्रा घेण्यात आला होता. दरम्यान जिल्हाभरातून आंदोलनाचे पडसाद समोर येत राहिले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शासकीय महापूजेसाठी येणार की नाही त्याविषयी अनिश्चिततेचं वातावरण होतं. मात्र अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला पंढरपूर दौरा रद्द केला. दरम्यान कोणाच्या इशाऱ्यानं आपण दौरा रद्द केलेला नसून वारकऱ्यांची सुरक्षितता ध्यानात घेऊन आपण महापूजेस येण्याचं टाळलं. वारकऱ्यांच्या जीवितांची आपल्याला काळजी आहे. वारकऱ्यांना वेठीस धरणारे शिवरायांचे मावळे असू शकत नाहीत. आपण घरीच विठ्ठलाची पूजा करून राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी साकडं घालू असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. सोमवारच्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी श्रीक्षेत्र पंढरीत वैष्णवांचा मेळा जमलाय. चंद्रभागेतीरी हरिनामाचा गजर असून भजन कीर्तनादी कार्यक्रमांनी अवखी पंढरी दुमदुमून गेली आहे. दरम्यान 10 लाख भाविके श्रीक्षेत्र पंढरीत दाखल असून सोमवारी ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. सर्व पालख्याचा भूवैकुंठी दाखल असून विठुरायाच्या दर्शनाची उत्कटता दिसून येते. प्रशासनाच्या वतीनं योग्य त्या सुविधा निर्माण करून देण्यात आल्या असून पहाटे शासकीय महापूजा पार पडेल यासाठी 70 मिनिटांचा कालावधी लागणार आहे. सोमवारच्या आषाढ एकादशीनिमित्त बाजारात विविध प्रकारचे उपवासाचे पदार्थ विक्रीस उपलब्ध होते. पेंडखसू, राजगिरा लाडू, बटाट्याचा चिवडा, वेफर्स, तयार साबुदाणा चिवडा, शेंगदाणा लाडू, चिकी यासह भगर, साबुदाणा शेंगा आदींची मोठ्या प्रमाणात रेलचेल होती. एकादशीचा उपवास ही घरातील सर्वच मंडळी करत असतात. या अनुषंगाने उपवासाच्या पदार्थांना रविवारी बाजारपेठेत मोठी मागणी होती. भर पावसाळ्यातही सोलापूरकरांच्या नशिबी 5 दिवसाआड पाणी असताना कसुरवा पाण्याच्या टाकीजवळ दुरुस्तीचं काम सुरू असताना वॉलच फेकला गेल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला. पाण्याच्या प्रेशरनं जलवाहिनीचा वॉल हा उडून फेकला गेला. परिणामी प्रचंड प्रमाणात पाण्याचा प्रवाह व्हायला सुरुवात झाली. अशा प्रकारे वाया जाणारं पाणी पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला. शहरातील वाहतुकीला शिस्त नाही, अनअतिक्रमणावर कुठला पायबंद नाही अशा परिस्थितीचा 11 वर्षीय मूर्ती रमेश विटकर हा बळी ठरला. सुभाष झोपडपट्टीत राहणाऱ्या मूर्ती रमेश विटकर याला 70 फूट रोडवरून चालत जात असताना पाठीमागून वेगानं येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक MH 13 CD 0341 जोराची धडक दिली. यामध्ये मूर्ती विटकर हा उडून पडल्यानं जबर दुखापतून जागीच मृत्यूमुखी पडला. काही दिवसांपूर्वीच रेश्मा इम्रान शेख यांनी कुटुंबियांसमवेत पोलीस उपायुक्त अपर्णा गीते यांची भेट घेऊन पती आणि सासरकडील मंडळींनी छळवाद मांडला असून दागिने त्यांच्याकडे ठेवण्यात आलेत. पती इम्रान शेख यांनी जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पती इम्रान शेख यांनी पोलीस उपायुक्त अपर्णा गीते यांच्याकडे धाव घेऊन पत्नी आणि बाहेरचे लोक हे बनाव रचत असून रेश्मा इम्रान शेख हिला सासरी नांदायचं नव्हतं, त्यामुळे घरात विक्षिप्तपणे त्यांचं वागणं होतं. पत्नी सासरे मेहुणे यांनी मिळून आपणास मारहाण केली. याविरुद्ध केस दाखल केल्यानंतर त्याला शह म्हणून रेश्मा इम्रान शेख यांनी बनाव रचत रॉकेल उतून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा दिखावा निर्माण केला. सासरे यांचे भंगारचे दारूचे क्लबचे अवैध धंदे असून त्यांच्याकडून आपणास कायमच दमदाटी केली जाते असं देखील इम्रान शेख यांनी म्हटलंय. खाकी वर्दीतल्या माणसाचं अर्थात माणुसकीचं दर्शन पुन्हा एकदा घडलंय. पारुबाई नामक ज्येष्ठ महिलेचा मुलगा हा सोलापूरच्या जैन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता. उपचाराचं बिल 13,000 रुपये इतकं होतं. मात्र काही कारणानं पारुबाई यांच्याकडची रक्कम संपली, त्या पैशासाठी फिरू लागल्या. ही बाब नवी बेस पोलीस चौकीत बंदोबस्तासाठी जमलेल्या SRP पथकाला समजली. त्यांना या महिलेविषयी कीव आली. दरम्यान पद्माकर काळे यांनीही ही बाब लक्षात घेऊन सामाजिक जाणीवीच्या भावनेतून SRPनी तसंच स्थायी समितीचे माजी सभापती पद्माकर काळे तसंच अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी पैशांची तजवीज करत 13,000 रुपये या पारुबाईंच्या हाती दिले. मुलांवरील उपचारासाठी पैशाची सोय झाल्यानं पारुबाई यांना चांगला दिलासा मिळाला. रविवारी पेठेतील शहाबुद्दीन बागवान यांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर गुदरला प्रसंग समोर मांडला. हात पाय तोंड सुजत असल्यानं ते शासकीय रुग्णालयात 17 जुलै रोजी ऍडमिट झाले. विविध चाचण्या तपासण्या झाल्या. गोळ्या औषधं तसंच इंजेक्शन ही बाहेरून आणण्यास सांगण्यात आली. 3 दिवस दवाखान्यात दाखल असताना चौथ्या दिवशी बेड शिल्लक नाही या कारणाखाली त्यांना घरी जाण्यास सांगितलं. पत्नी घरी गेली असताना एकट्याला बाहेर बसण्यास सांगितलं. रात्र आहे, सकाळी जाईन असं म्हटल्यानंतर डॉक्टरांनी केस पेपर फाडण्याची धमकी देखील दिली आहे.
धनर्मा परिवाराने वित्तीय क्षेत्रात आपला 600 कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार केला असून आता डोळ्यासमोर 750 कोटी रुपयांचं उद्दिष्ट येत्या वर्षासाठी ठेवण्यात आलं आहे. यासंबंधी विचारविनिमय तसंच मार्गदर्शनाच्या हेतून विजापूर रोड येथील मुख्य कार्यालयाच्या सभागृहात मनोरमा परिवाराचे कार्यविस्तारासंबंधी महत्वपूर्ण बैठक मार्गदर्शक श्रीकांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मनोरमा सखी मंचच्या अध्यक्ष शोभा मोरे, अजय मोरे यांच्यासह मनोरमा परिवारांतर्गत बँकांचे संचालक, अधिकारी, कर्मचारी वर्गाची यावेळी उपस्थिती होती. पद्मशाली युवक संघटना वार्षिक सर्वसाधारण सभेत भगवा प्रतिष्ठानचे संस्थापक नरेंद्र कटकम यांची नूतन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. सत्कारला उत्तर देताना नरेंद्र कटकम यांनी सर्व युवकांना एकत्रित आणून बेरोजगार युवकांना रोजगार देण्याचा आपला प्रयत्न राहील, चांगल्या प्रकारे समाजासाठी आपलं काम राहील, आपल्यासोबत सर्व युवक असतील अशी ग्वाही कटकम यांनी दिली. या वार्षिक सर्वसाधारण सभेत आजी माजी अध्यक्ष विश्वस्त पदाधिकारी युवकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती.